की संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. कोणत्या विषयाचं किती भांडवल करावं हे भरकटलेला एक मला वाटतं तो पुढारी आहे. वस्तुस्थिती काय आहे, ही घटना कशामुळे घडली, याचं जर तारतम्यच नसेल, लोकांनी जर तारतम्यच बाळगलं नाही, त्यामुळे मग विनाकारण त्या ठिकाणी काम करणारी पोलीस व्यवस्था बदनाम होते. विखे पाटील काय करतात हे पा हे लोक पाहतील, परंतु तुम्ही जे बेताल वक्तव्य करताय, एक तर तुम्ही त्या पक्षाचंही वाटोळं केलं, पक्ष नेतृत्वाचाही निकाल लावला आहे. असं की मी मागे म्हटलं ना की संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. कोणत्या विषयाचं किती भांडवल करावं हे भरकटलेला एक मला वाटतं तो पुढारी आहे. त्यांना कसं काही अजून शिवसेनेने प्रवक्ते पदावर ठेवलं हेच मला खरं प्रश्न पडलेला आहे. वस्तुस्थिती काय आहे, ही घटना कशामुळे घडली, याचं जर तारतम्यच नसेल, लोकांनी जर तारतम्यच बाळगलं नाही, त्यामुळे मग विनाकारण त्या ठिकाणी काम करणारी पोलीस व्यवस्था बदनाम होते. त्या एकूण प्रक्रियेत असणाऱ्या ज्या प्रक्रियामध्ये प्रक्रियेबद्दलच संशय व्यक्त झाला, तर मग लोक त्या ठिकाणी जनता सहकार्य करत नाही. अजून त्याला बरं शिकायचं, मला वाटतं राऊतांनी अजून बरं शिकलं पाहिजे. आणि ठीक आहे, विखे पाटील काय करतात हे पा हे लोक पाहतील, परंतु तुम्ही जे बेताल वक्तव्य करताय, एक तर तुम्ही त्या पक्षाचंही वाटोळं केलं, पक्ष नेतृत्वाचाही निकाल लावला आहे. आता मला वाटतं उरले सोडले जे लोक राहिले त्यांचाही तुम्ही निकाल लावण्याचा तुम्ही ठरवलेलं दिसतंय. यापेक्षा काय त्यांच्याबद्दल बोलणार आपण. पाथर्डीमध्ये पुरवठा विभागाचे जे आनंदाचा शिदा वाटपाचे जे हे होते पैसे होते तेच एका कर्मचाऱ्याने भरलेलेच नाही. नाही, त्याची चौकशी आता अहवाल मागवलेला आहे की वस्तुस्थिती काय, कारण तसं घडलं असेल तर अतिशय गंभीर आहे. आणि जे जे कोणी ज्याच्याकडून ते घडलं असेल तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल. शासनाची फसवणूक केली म्हणून प्रसंगी आवश्यकता असेल तर फौजदारी दाखल करू.